ऐसी बात है कि ये कोरोना के महाकाल में एक साल से लोगों को नौकरी नहीं है, जहाँ पे नौकरी है वहाँ पे उनके पगार काटे गए हैं, स्कूल शुरू नहीं है, ऑनलाइन के माध्यम से स्कूल एजुकेशन ट्रस्ट जो चलाते हैं वो लोगों को गुमराह करने की कोशिश कर रहे हैं। ऐसे समय में प्रतीक्षा नगर और साइन कोलीवाड़ा धारावी स्थित बच्चों का निवेदन लेके, पालकों का निवेदन लेके आज मैंने डी ए स्कूल में और कई स्कूलों में आज मैंने भेंट दी। उनको फी में 50% से भी ज़्यादा छूट देने के लिए मैंने विनती की है। हर शिक्षण चालक का कहना है कि इस समय में हम कोई भी तरीके की छूट दे नहीं सकते, क्योंकि सरकार हमको सहकार्य नहीं कर रही। और हम हमेशा देखते हैं, सोशल मीडिया हो या मीडिया हो, टीवी हो, सम्माननीय शिक्षण मंत्री जो धारावी से खुद आती है चुन के, वो हमेशा बोलती है कि कई पालकों को फ़ी भरनी नहीं है, लेकिन वो झूठ बोलती है। या आज इस माध्यम से साध्य हुआ तो हमने शिक्षण चालकों को 7 दिन का वक्त दिया हुआ है। अगर इसमें उन्होंने निर्णय नहीं लिया और तब तक अगर वर्षा गायकवाड़ ताई ने इसमें कोई निर्णय सरकार के माध्यम से नहीं लिया, तो वर्षा गायकवाड़ को हम धारावी इलाके में घूमने नहीं देंगे। और उनके वो जहां रहती है प्रतीक्षा नगर इलाके में भी उनको घेराव डालकर उनका निषेध करेंगे। यह साइन विभाग DS नामक शाळा है, तिकडच्या पालकांना ट्रस्ट इकडच्या मुख्याध्यापकाकडून सातत्याने फीची मागणी जी होत आहे, त्या संदर्भात सगळ्या पालकांनी, काही पालकांनी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं, त्याच्यानंतर एकत्र येऊन सगळ्या पालकांनी माझ्याशी संपर्क साधला। प्रतीक्षानगर प्रतिष्ठानचे त्या विभागातील जे सातत्याने सामाजिक कार्यात उपक्रम करतात असे प्रशांत शेट्टे व त्यांचे सहकारी यांनी माझ्याकडे सांगितलं की साहेब, असं असं पालकांना खूप त्रास होत आहे इथं विभागात, इकडं मॅडम म्हणतायत की 10वीचा जर फॉर्म भरायचा असेल, 9वीच्या लोकांना बोर्डाचा फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही जोपर्यंत फी नाही भरणार तोपर्यंत आम्ही तुम्हाला फॉर्म भरू देणार नाही। तर मी सरकारला एक विनंती करतो की शिक्षण मंत्र्यांनी वारंवार प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जाहीर सगळ्या शाळांना निवेदन केलं की आपण फी मागू नका, आणि पालकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही फी भरू नका, तात्काळ कोरोनाच्या काळा संदर्भात तो फी भरू नका। तर ही शाळा हुकूमशाहीच्या नावाने चालते की सरकारच्या ह्या आदेशाच्या विरोधात आहेत, हेच आम्हाला समजत नाही आहे। मी भाजपचा एक पदाधिकारी असून या सगळ्यांना न्यायासाठी मी आमदार प्रसाद लाड साहेबांची काल तात्काळ भेट घेतली, आणि वेळेत वेळ काढून आज भाजपची महाराष्ट्राची कार्यकारिणी असून सुद्धा ते कार्यकारिणीला जशी कार्यक्रमे संपली तिकडून ते धावत धावत या सगळ्या पालकांसाठी आले, आणि त्यांनी ट्रस्टींना फोन करून थांबायला विनंती केली। आणि यांचे काही 5-5 लोकांचे, महिलांचे असो की पुरुष असो, असे त्यांचे पदाधिकारी घेऊन सामूहिक त्यांच्या ट्रस्टींशी बैठक घेतली आणि त्यांच्या सगळ्या समस्यावर त्यांनी समस्या त्यांच्या समोर मांडल्या। त्या ट्रस्टींनी ह्या आम्हाला बुधवारचा वेळ दिला आहे आणि त्यांनी आम्हाला आमदार प्रसाद लाड साहेबांच्या त्यांनी स्वतः निवेदन दिलं आहे की तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्यांना फीसाठी तुम्ही तगादा लावू नका, तुम्हाला काही विद्यार्थ्यांकडून काही तुम्ही लोक काही विद्यार्थ्यांसाठी फीची माफी हे तुम्ही करा, काही आम्हाला सहकार्य करा, काही विद्यार्थ्यांची लाडसाहेब स्वतः करते, त्यांनी तशी सगळे पालकांना शाश्वती दिली आहे। मी शाळेला अशी विनंती करतो की तुम्ही या विद्यार्थ्यांच्या जे 10वीचे विद्यार्थी आहे त्यांचे ज्या बोर्डाचा एक्झाम आहे, आज 10 वर्ष त्यांनी शाळेला तुमच्यासाठी शाळा दिलेली आहे, त्यांची पिढ्यानपिढ्या या शाळेमध्ये साईं गोळेडामध्ये शिकले या DS शाळेमध्ये, तर या सगळ्यांना विचारसरणीमध्ये धरून आपण ह्या गोष्टी, कोरोनाच्या काळात देशावर हे संकट लागलं आहे, तर तुम्ही हे पालकांवर, हे मध्यमवर्गीय आहेत यांच्यावर जे संकट लागलं आहे त्यावर तुम्ही पण विचार करून काही लोकांना टप्प्याटप्प्याने फी भरण्यासाठी त्यांना तो एक मुभा द्यावी, की काही लोकांना जे खरोखर त्यांना गरज आहे, जर गरज नसती तर हे सगळे पालक एकत्र येऊन लाडसाहेबांकडे आलेले असते। आमदार प्रसाद लाडसाहेबांनी यांच्याकडे वेळ काढून बुधवारपर्यंत वेळ देऊन आणि ह्या पूर्ण समस्यावर निवारण करेल अशी शाश्वतीसुद्धा या शाळेला आणि या पालकांना दिलेली आहे, घेतलेले आहेत की बा फी भरू नका किंवा फी जबरदस्ती वसूल करू नका। आणि आज आम्ही एवढे हतबल आहोत, शेवटी आम्हाला तुमच्यापर्यंत यावं लागलं न्यायासाठी। त्याच्यात आम्हाला विजय बागारे साहेब आणि भाजपाचे माननीय आमदार प्रसाद लाट साहेब यांनी मोलाचं सहकार्य केलं। काल जाऊन आम्ही त्यांना ऑफिसमध्ये भेटलो, साहेबांनी तत्काळ मदत केली आणि साहेबांनी आज येऊन ट्रस्टींची भेट घेतली, ट्रस्टींनी त्यांना बुधवारची वेळ दिलेली आहे। आमचं मत असं आहे की एकतर कमीत कमी फी घ्यावी, 30% फी घ्यावी किंवा फी माफ करा, हात जोडून ही या महिलांची विनंती आहे। कारण
अक्षरशः लोकांच्या घरात आज खायचे वांदे झालेले आहेत. लोक नोकरी धंद्याला नाहीत आणि ज्यांचे कामधंदे ते महिन्याभरापासून थोडे सुरळीत होतानाच यांनी हे असं फी वसुलीचं चक्र आयोजित केलेलं आहे. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की जे प्रयत्न विजय बागारे साहेब आज लाड साहेब करत आहेत त्यांना तुम्ही देखील चॅनलच्या माध्यमातून सहकार्य करावं. आम्हाला म्हणजे पहिलं माननीय आपले भाजपचे आमदार लाडसाहेबांचा पहिला अभिनंदन करा पाहिजे. त्यांनी आम्हाला ज्या करोनाच्या काळामध्ये आम्हाला साथ दिली आणि तसंच विजय पगारे साहेब आम्हाला जे हातबळ लावतात आहेत त्याकरिता त्यांच्या दोघांचे आम्हाला आभार सर्व पालकांतर्फे. आणि आम्हाला एकच विनंती होती आणि विनंती आहे काही आमच्या ह्या शिक्षक लोकांच्या आणि शाळेच्या फीबद्दल जे आमच्या पॅरेंट्स लोकांची जे चालू आहे लढाई त्या लढाईला आम्हाला लाडसाहेबांनी सहकार्य करतात आहेत आणि करणार आहेत आणि करतील हे आम्हाला अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट प्रधान सरांना दुसरा मुद्दा मांडण्यात आलेला का ते बोलतात फी भरायची फी भरली तरच पुढचा आमची शाळा चालेल. अहो शाळा कुठली चालेल ही भिंत कोणाच्यामुळे शाळेमुळे आहे का पालकांमुळे आहे. ती BMCनी बांधलेली शाळा त्या BMCच्या शाळेमध्ये इंग्लिशचे वर्ग चालतात ते इंग्लिशचे वर्ग कोणाच्यामुळे चालतात इंग्लिश मुलांच्या फीमुळे चालतात त्या BMCनी बांधलेल्या त्याच्यात चालतात तो एक मुद्दा. दुसरी मुद्दा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली जे तुम्ही आत्ता 10वीपासून ते काय फी असेल ती तुम्ही 10वी ते पहिलीपासून ते कमी करावी. जे महिना असेल जानेवारीला शाळा चालवली का जानेवारी ते मेपर्यंत घ्या असे घ्या ना ते बोलतात तुम्ही सर्वच भरायचे ते 37 होते ते 2500 रुपये कमी करून बाकीचे मी म्हणजे हे आमच्यावर भूकंडच पडतं आहे ना. आम्ही लोकांच्या नोकऱ्या गेलेले लोकं खाऊ शकत नाहीत पिऊ शकत नाही झोपू शकत नाही भांडणं घरात चालू आहेत. घरात जेवायला नसेल तर लोकं घरात नवरा बायकोंची बी भांडणं चालू तर मुलांना काय शिकवणं. आणि मुलांचे ऑनलाईन क्लासेस बंद केले जातात मध्ये मध्ये लॉक केले जातात पॅरेंट्स मीटिंगमध्ये पॅरेंट्सला बोलायला देत नाहीत ते एक बंद केलं जातं. त्याच्यामुळे आम्हाला जनता आणि हे पॅरेंट्स सर्व एकत्र आले आहेत याच्यावर विचारण्यासाठी लाडसाहेबांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि विजय पगारांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचं आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि ऋणी आहोत. आमचं एकच पालकांचं म्हणणं आहे की शिक्षकांनी प्रेशर टाकू नये पालकांवर ज्यांचे आता काही मुलांना हां पर्सनली सांगतात की ह्यांनी फी नाही भरली त्यांनी फी नाही भरली असं हे सांगू नये. मुलांना जे काही तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही एक पॅरेंट्स मीटिंग बसवा त्या पॅरेंट्स मीटिंगमध्ये जो काही निर्णय होईल ते आम्हाला मान्य आहे. मुलांना प्रेशर नाही करायचं मुलांना पर्सनली बोलता का तुम्ही फिया नाही भरला तुम पालकांना सांगा का फिया भरा म्हणून पण ते मुलांना मग ते अपमानासारखं वाटतं का तू मग फिया आम्हाला मग बोलतात तुम्ही पहिला आमची फी भरा आम्हाला टीचर लोक बोलतात म्हणून असं मग हे टीचर लोकांनी सांगायला नाही पाहिजे आणि फिया कमीही झालीच पाहिजे आमच्याकडून सगळ्यांची ही एकच विनंती आहे. आज माझा मुलगा ह्या शाळेमध्ये 8वीला आज गेलेला आहे पहिल्या वर्षापासून इवन सिनियर के जीपासून इथे आहे. सुरुवात झाली होती 2000 आज जवळजवळ 35,000 ते लोक 35,000 फी आमच्याकडून घेतात. काय बेस आहे हे जे दरवर्षी फीज वाढवतात 20% गव्हर्नमेंटने कधी आम्हाला विचारलं का तुमची सॅलरी 20% वाढते का. म्हणजे ह्यांचा फक्त आमच्यावरती ते लादतात की तुम्हाला ते भरायचेच आहेत पैसे मग काय ह्यांचा बेस काय आहे 20% हे जे फीज वाढवतात 15-20% फीज वाढवतात त्याचं मागचं कारण काय अजूनमध्ये त्यांनी क्लिअर केलेलं नाही. आम्ही डोनेशनसुद्धा दिलेलं आहे त्याची पावतीसुद्धा अजून आम्हाला भेटलेली नाही आणि आमच्यासारखे माझ्यासारखे अनेक हजारो लोकांनी इथे हजारो जी मुलं शिकतात त्यांच्या पेरेंट्सनी इकडे डोनेशन भरलेलं आहे त्यांची रिसीप्ट त्यांच्याकडे नाही तो सगळा पैसा कुठे गेला. हा सगळा त्यांचा ब्लॅक मनीमध्ये गेला कुठे गेला काहीच माहिती नाही आपल्याला. आणि आताचा जो मुद्दा आहे की आमच्याकडे फीज मागत आहे तर पूर्ण जगाला माहिती आहे की आता कोणाकडे पैसे नाही आहेत. आज 7-8 महिने प्रत्येकात तुमच्यासारखं आमच्यासारखाने लोकांनी घरात काढलेले आहेत आता फीज यांना कुठून द्यायची आम्ही हे मान्यच करत नाही आता गोष्टीला. आता त्यासाठी आम्हाला इकडचे आमच्या सायनचे जे आमदार आहेत मिस्टर प्रसाद लाड साहेब ते आम्हाला सहकार्य करत आहेत आणि त्यांच्यासोबत आमच्या खांद्याला खांदा लावून मिस्टर विजय पगारे साहेब ते आमच्यासोबत आहेत. आता त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासोबत लढत आहोत शाळेसाठी बस त्यांनी आमच्यासोबत असं सहकार्य करावं आणि ह्याच्यातून आम्हाला चांगला मार्ग काढून द्यावं. साहेब आम्ही 70% हे केला बाकीचे पण करू शकतात ना तुम्हाला जे करू शकते आहे तेवढं कमी कमी आता 10वीच्या आहेत तर त्यांचा रिझल्ट लागल्यानंतर LC मिळेपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तर आम्ही फी देऊ शकतो कुठून आम्हाला वेळ द्या आम्ही फी नाकारत नाही आहे पण डिस्काउंट द्या. आणि याच्या जसं प्रसाद लाड साहेबांनी आता सांगितलं आहे बुधवारी आता ट्रस्टींची आणि यांचीही होईल याच्यानंतर जर ट्रस्टींनी जर मान्य नाही केलं तर आम्ही सगळे पालक मिळून आमरण उपोषणाला बसणार आहोत. कसं आहे की
मग गेल्या मार्चपासून कोरोनाची जी महामारी संपूर्ण जगावर आहे आलेली आहे त्याच्यामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे आणि शिक्षण एक वेळ आपण एखाद दोन दिवस उपाशी राहू शकतो पण शिक्षणापासून वंचित ठेवणं कोणाला चुकीचं आहे. त्या परिस्थितीत सर्व शाळा या मुलांना शाळेत न बोलवता ऑनलाईन क्लासेस सुरू होते. या सायन विभागामध्ये डी एस हायस्कूल आहे, तिचाही मी माजी विद्यार्थी आहे, माझंही शिक्षण या शाळेमध्ये झालं. तर या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत ते प्रामुख्याने धारावी, चुनाभट्टी, सायन कोळेवाडा या मध्यमवर्गीय आणि गरीब क्षेत्रातून गरीबीतून मुलं इकडे येतात. त्यांच्या पालकांना एवढं फी एकाच वेळेला भरणं शक्य होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, महामारीमुळे आज कित्येक जणांचे जॉब गेलेत, अजूनही जॉबला लोक नाही आहेत. कसा कसा बिचाऱ्यांचा घरचा खर्च चालतो, तर शिक्षणाची फी देणं त्यांना उचित होणार नाही. त्यामुळे सर्व पालक हे काही त्यांचे प्रतिनिधी आमदार प्रसाद लाड साहेब यांच्याकडे भेटले. त्यांनी आज बैठक घेऊन विश्वस्तांशी ट्रस्टींशी चर्चा केलेली आहे. त्याच्यातून मार्ग काहीतरी निघेल. त्यांनी पण चर्चेसाठी त्यांच्या ट्रस्टींशी चर्चेसाठी वेळ मागितलेला आहे आणि येणाऱ्या बुधवारी पुन्हा एकदा सामूहिक बैठक होईल आणि त्या बैठकीत काही तो निर्णय निघेल. आणि आम्हाला विश्वास आहे की प्रसाद लाड साहेब मध्यस्थी करत आहेत तर ते काहीतरी नक्कीच मार्ग काढतील. आणि शाळेलासुद्धा तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की विद्यार्थ्यांच्या नुकसान करू नका आणि पालकांना फीमध्ये काहीतरी सूट मिळावी त्यांच्या म्हणण्यानुसार. आणि खरं तर हे सरकारचं फेल्युअर आहे असं मी मानतो, कारण सरकारने या शाळांना मदत करायला हवी. सरकारने ज्याप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये मदत केलेली आहे काही ठिकाणी, तसंच शाळांनासुद्धा तुम्ही मदत करा. कारण तो प्रत्येक शाळेमध्ये हा महाराष्ट्रातला राहणारा प्रत्येक माणसाचा मुलगा पाल्य हा शाळेत जातो आणि ते महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे मग ह्या ज्या शाळा पालकांना जे फोर्स करत आहेत किंवा टॉर्चर करत आहेत ते सरकारचं फेल्युअर आहे असं मी मानतो.